काही मुद्दा आहे हा राज्य सहकारी कर्म नाही बरेच मुद्दे आहेत. राज्य सहकारी कर्मचाऱ्यांचे काही जे पगाराची खाती आहेत ती कर्नाटक बँकेकडे वर्ग केली जाण्याची शक्यता आहे आणि ज्या पार्श्वभूमीवरती वाद होतोय कर्नाटक आणि महाराष्ट्राचा कशा पद्धतीने बघता या निर्णयात शासन वर्ग करण्याची शक्यता आहे असं नाही आहे. तर कर्नाटक बँकेला महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणाने महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यांचे अकाउंट काढून त्या खात्यावर त्यांचे पगार वगैरे वर्ग करण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्याबरोबर जम्मू काश्मीरची एक बँक आहे आणि आणखीन एक बँक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक एवढा मोठा टोकाचा संघर्ष चालू असताना महाराष्ट्राचे बद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री अनुद्गार सतत काढत असतात. सीमा प्रश्नात सीमेवर राहणाऱ्या बेळगाव कारवार या सगळ्या भागातल्या मराठी जनतेला अनंबित छळ त्यांचं चालू असताना आणि महाराष्ट्रातून गेलेल्या वाहनांची तोडफोड चालू असताना महाराष्ट्र सरकारने त्याचा निषेध करणं त्याला कोणता तरी परिणामकारक उपाय योजना हे तर लांबच राहिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकही चकार शब्द त्याबद्दल बोलत नाही. पण कर्नाटक बँकेला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायला प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. एवढा स्वाभिमान गहाण ठेवून काम जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रातली जनता याची नोंद घेईल. अतिशय दुर्दैवी प्रकार आहे की आज इतकी वातावरण महाराष्ट्रात तप्त असताना कर्नाटक बँकेला अकाउंट उघडण्यासाठी आणि कर्नाटक बँकेला जास्त प्रोत्साहन देण्याचं काम राज्य सरकारने GR काढून दिलेलं आहे. महाराष्ट्र सरकारचं त्यांच्या विद्वत्तेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. महाराष्ट्राच्या समोर अनेक प्रश्न मागच्या काही दिवसात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेले आहेत. त्यात सर्व सीमेवर म्हणजे कर्नाटक सीमेवर तेलंगणा सीमेवर गुजरातच्या सीमेवरच्या गावांमधला असंतोष हा आपण सगळे काही दिवस बघतोय. तिथल्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलेलं आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सतत अनुद्गार काढण्याचं काम भाजपचे वेगवेगळे नेते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणं त्यांच्या जन्मस्थानापासून अनेक चुकीच्या माहिती जनता पक्षाचे नेते करत आहेत आणि म्हणून या सगळ्यातूनच त्याचबरोबर मग महागाई आहे आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प गुजरात राज्यात गेले त्यामुळं या सगळ्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असंतोष आहे. त्याबाबतीत विचार विनिमय करण्यासाठी आज या ठिकाणी राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला स्वतः माननीय शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत आणि यानंतर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात येणार आहे 17 तारखेला त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याच्या विषयाबद्दल देखील राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्तरावर चर्चा केली. सर गुजरातमध्ये जे विधानसभा निवडणूक होत आहे जवळपास भाजपला 150 जागांवरती आघाडी आहे म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर गुजरात पॅटर्न आणि गेल्या 15 वर्षापासून भाजपची जी सत्ता आहे तरीसुद्धा भाजपच आगेकूच करताना दिसते विरोधी पक्ष निष्पक्ष. मला असं वाटतं की काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये जी मतांची विभागणी झालेली आहे ती पाहिल्यावर आपल्याला गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचं यश लक्षात येईल. हिमाचल प्रदेशमध्ये वेगळी परिस्थिती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मगाशी बघितलेल्या आकड्यावरून काँग्रेस 2-3 जागा भारतीय जनता पक्षापेक्षा पुढं आहे आणि मतविभाजनाचा फायदा हा गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळालेला दिसतो. दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये आपची सरकार 15 वर्षांची भाजपची सत्ता दिल्लीतल्या स्थानिक प्रश्नांविषयी मला सामान्य नागरिकांच्या प्रश्नांविषयी मला नक्की माहिती नाही त्यामुळं कोणत्या कारणानं आपल्या लोकांनी चूज केलं याबद्दल मला माहीत नाही. पण एकंदर जनरली
महानगरपालिकेत भाजपच्या कारभाराबद्दल असंतोष असेल, त्यामुळे भाजप महानगरपालिका सगळं चालवत नाही हा तिथल्या दिल्लीतल्या जनतेचा अनुभव असेल, आणि त्यामुळं आपल्या त्यांनी पसंती दिलेली दिसते.